नमस्कार आणि योकार तुमका सगळ्यांक आयच्या प्रायम इवनिंग अपडेटान. आयज खुबश्यो गजाली घडलेल्यो आहा नॉर्थ गोवा जावं साऊथ गोवा जावं. कॅबिनेटूय जाले पणजे, मेजर डिसिजन्स कॅबिनेटान जाल्ले आसा. सगळ्यांत पयलीं आयज कॅबिनेट पळोवया, पणजे रुपेशा कडेन या आमी आनी कॅबिनेटान मेजर डिसिजन्स कितें जाल्या तेजेर उलोवया आनी मागीर बाकीचे रिपोर्टर्स एनीवेज ऑनलायन आहा आमच्या बरोबर लायव्ह त्यांच्या कडेन उलोवया. रुपेश आसा ऑनलायन आहा त्याचे कडेन उलोवया. रुपेश, कॅबिनेटान खंयच्यो गजाली घडल्यो आयज, खंयच्यो मेजर डिसिजन सीएमान आयज अनाउन्समेंट केल्ले आसा? आज कॅबिनेट जाल्ल्यान सगळ्यांत महत्वाचे डिसिजन जे जाले, महत्वाचे इन द सेन्स दॅट सगळे जाण वाट पळयताले केन्ना जातले काय, ते म्हणजे कझिनो ओपन करपा विशीं. मुख्यमंत्र्यान सांगलें की 1 तारखेपासून कझिनो ओपन करता, पूण तांणी सांगलें की एडवान्स 1 महिन्याची फी भरची पडटली. आतां हांवें आयकलां की मायकल लोबो कझिनोचे डेलिगेशन घेवन मुख्यमंत्र्यांक मेळपाक गेले आनी कझिनोवाले म्हणटा की अशी फी भरप आमकां परवडपा ना, कितें 40 कोटी सुमार येता ते भरप परवडपा ना. सो सध्या कॅझिनोचे परिस्थिती ती थिएटर पिक्चर ना अशें जालां. आतां कझिनोचे पळोवया, कझिनो ओपन जाले सुद्दां लोक आसा काय ना हें पळोवचें पडटलें. 50% कॅपेसिटी दर म्हटला, एसओपीच वेगवेगळ्यो फॉलो करच्यो पडटल्यो. आनी एक आज महत्वाचें डिसिजन कॅबिनेटान जालें, ते कॅबिनेटान एक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज फॉर गोवा, म्हणजे गोंयान फुडल्या कितलेशेच वर्सांनी जो वेगवेगळे सैमीक बदल जातले, वातावरणांत बदल जातले, ते बदल आडोवपा खातीर आमी कितें कितें पावलां उबारची हाचे विशीं गोवा स्टेट बायोडायवर्सिटी बोर्डान एक प्रेजेंटेशन तयार केलां आनी तें दिलां. राष्ट्रीय लेवलारसून ह्यो गजाली जाता की राष्ट्रीय वेगवेगळ्या राज्यांक हें सांगिल्लें आसा की क्लायमेट चेंजा विशीं तुमी एक्शन प्लॅन सांगा की कितें एक्शन दितले म्हणून. ते एक्शन प्लॅना प्रमाणे एक सांगलां की आमची 15% जी जमीन आसा गोंयची ती सकयल आसा, ताका लागून 15 मिटर परत सकयल आसा समुद्र पातळी पेक्षा. सो ताका लागून चड पावस पडलो किंवा समुद्राचे जर हे वाडले जाल्यार थंय फ्लडींग जातले. सो ताका लागून थंय कितें तरी रेमेडियल मेजर्स करचे पडटले. दुसरी गजाल सांगली ती म्हणजे प्रत्येक जो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आतां जातलो तो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट क्लायमेट चेंजाक सस्टेन जातलो काय ना हे पळोवनूच करचे पडटले. असो न्ही की फाल्यां इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट केलो, खंयचो पूल बांदलो आनी तो क्लायमेट चेंजाक सस्टेन जायना जाल्यार प्रॉब्लम जातलो. दुसरी ताणी सांगलें की फुडल्या 20-30 वर्सां भितर गोंयचे जे एनवायरमेंट हे आसा पळय, तापमान आसा ते 1 डिग्री सेल्सियसान वाडपाचे आसा, सो गरमी वाडटली हे सांगिल्ले. कॅबिनेटाक आनी एक म्हत्वाचो निर्णय जालो तो म्हणजे लोकांक खूब म्हारग पडटा कांदे घेवपा खातीर. सो कॅबिनेटान डिसायड केल्ले आसा की पर रेशन कार्ड 3 किलो कांदे दितले आणि ताका लागून 10-15 दिसां भितर हे कांदे मेळपाक रेशन कार्डाचेर सुरू जातले. सो जे इन्फ्लेशन कंट्रोल आसा तो मेजर जातलो, ताज्या खातीर हे स्टेप घेतला. सो इतलेच आसा. आणि कॅबिनेटान सध्या म्हणजे कोल ब्लॉका विशीं, कोल ब्लॉकाची एक कंपनी जी फायनलायज केली कन्सल्टंट म्हणून मेसर्स, ताका कशें स्पेल करप खबर ना, पूण AXYKNO कॅपिटल सर्विसीस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ताजेर सगळ्यांनी म्हटिल्ले की हीच कंपनी आसा ज्याका ब्लॅकलिस्ट केल्ले, CBI इन्क्वायरी चललेली, पूण डिस्पायट डॅट आज कॅबिनेटान ताका फायनान्शियल अप्रुवल दिल्ले आसा. संदीप. येस रुपेश, खुबश्यो गजाली मेजर तुवें सांगले जे लोकांक सगळ्यांक भाई जाता तो कांदो, त्या कांद्याचेर बरी गजाल आयकपाक येयली. 3 किलो कांदो पर रेशन कार्ड आनी म्हाका दिसता कांद्याची रेटूय कमी आसतली तेतूंतल्यान, 32 रुपीज किलो अशे एज फार एज पयशे, बिकॉज पणजे सारके एरियान 100 रुपया किलोचेर पावलो आसा कांदो. सो 32 रुपया किलो जेन्ना कांदो रेशन कार्डांतल्यान मेळटले, डेफिनेटली ते 3 किलो कांदे खंयच पावपाचे ना आख्या म्हयन्या खातीर, पण खंय तरी एक रिलीफ सरकारान दिवपाचो प्रयत्न केल्लो आसा. लेट अस सी वेन लोकांक केन्ना ते अवेलेबल जातले, तो दुसरो मुद्दो आहा. रुपेश, थँक्यू फॉर द अपडेट. कॅबिनेटात त्यो अपडेट दिवपाक आमकां तुमी ऑनलायन येयले त्याच्या खातीर देव बरें करूं म्हणटा. टू एड वीथ दॅट कॅबिनेट, थोड्यो गजाली म्हणजे एक DSS दयानंद सोशल सेक्युरिटी स्कीम जी आसा थंय लायफ सर्टिफिकेट सबमीट करपाक आसता. CMान म्हटलां की जे लोकांक नोटिसीस गेल्ले आसात त्या लोकांनी ते लायफ सर्टिफिकेट सबमीट करचे, बाकीच्यांनी सध्या तरी सबमीट करपाची गरज ना. एक रिलीफ दिल्ले आसा. सेम फॉर ग्रह आधार स्कीम सुद्दां, नोटिसीस ज्यांकां पावल्या घरा त्यांच्यांनी डेफिनेटली सबमीट करपाची गरज आसा. ह्यो सगळ्यो डिसिजन्स मेजर जाल्यो कझिनोचे, जशें रुपेशान सांगलें, म्हाका दिसता खंय तरी
इट डिपेंड्स अपॉन टुरिस्ट कसे येतले भायले लोक आणि थंय कजिनो येतले पण खंय तरी इकॉनॉमी परत सुरू जातली जर हे सगळे ओपन झाले आम्ही पळोवपाक शकता की कितलेशे अनएम्प्लॉयमेंट असा आणि कितले जण तेका सपोर्ट करता अपोज करता ही दुसरो भाग असा पण ह्यो मेजर डिसिजन्स जाल्ले असा आता आम्ही पणजेच्यो बाकीच्यो गजाली पळोवया अलिशा असा आमच्या बरोबर ऑनलाईन त्याच्या कडे उलोवया बाकी घडामोडी पणजेन किरे असा स्टेटस ऑफ कोविडचे सुद्धा पणजेचे स्टेटस सध्या परिस्थिती किरे असा ते आम्ही ऐकूया अलिशा असा ऑनलाईन अलिशा कॅन यू हिअर मी Yes, I can hear you. To begin with, what we have right now is the information that we've received with regard to today there was an inspection which took place at the Ribandal football ground. We are getting to know that this is going to be a ground which was on priority of the MLA, Babush Pandi MLA, Babush Monserrat. Today there was an inspection which took place unitedly with CCP Mayor Uday Madkaikar and his OSD of the Panji MLA, Babush Monserrat. Today also we have got to learn, according to the IMD has put a notification which states that the southwest monsoons has withdrawn from the entire country, and today's day is the day when the monsoons, like from now onwards we can say the monsoons have withdrawn for today. Additionally, today also happens to be the birthday of CM Dr. Pramod Sawant's father. We have always seen him tweeting a lot of times about a lot of birthdays, but this birthday is very special, where he has tweeted and he has stated that he has learned Manish Panachi, Samaj Karnachi and Raj Karnachi Shikwan from his father, which is indeed commendable. Additionally, to give you an update about the COVID cases in Panjim, today there are 15 COVID positive cases, out of which they all are asymptomatic and have opted for home isolation, and 2 cases for COVID care center. Back to you for now. Yes, Alisha, that was 2 quick from Panjim update. Today, Delhi COVID cases, they are the Poon Bari. Yes, yeah, also just to add to that as well, the ZP candidate Siddesh Naik, as we all are aware that even Shripad Naik is opposing the Baigini treatment, waste treatment plant which is supposed to be set up in Baigini. He has said that it has to be shifted to an industrial area and not in Baigini itself. So as per the information that we have received, we have also got to know that CCP Mayor is in favor of this, and Shripad Naik is against it, as well as the ZP member Siddesh Naik is also Siddesh Naik is also against this Baigini treatment plant which is supposed to be set up in the area. Back to you. Correct. Yeah. थँक यू या ट्रीटमेंट प्लांटाबद्दलच एक ॲड ऑन त्यांच्यानी सुद्धा म्हणले की सीएमान येऊन थं इन्स्पेक्शन करचे आणि ते पळवचे ट्रीटमेंट प्लांट आणि इंडस्ट्रियल स्टेटान तो शिफ्ट जावचो पण वी नीड टू सी हाऊ मच पीपल आर अगेन्स्ट इट फॉर फेवर फूड आता हेजेरूय पॉलिटिक्स सुरू जातले हेजेरूय काँग्रेस आणि बीजेपीची सुरुवात झाली असा काँग्रेसीन ऑलरेडी प्रेस कॉन्फरन्स घेतले पुटिंग सर्टन अलिगेशन्स आणि आता सिद्धेशान त्या रिएक्शनूय दिले असा लेट अस सी हाऊ इट इज टू द फेवर बिकॉज थंय लोकेलिटी असा कितलेशे लोक थंय रावपाचे पण एक मुद्दो असा की हो प्रोजेक्ट पहिली अप्रूव्ह झालो आणि आता लोक थंय रावपाक येले असा नाव इट इज कॉल टू द सीएम अँड गव्हर्नमेंट वॉट दे आर डुईंग ऑन इट बिकॉज अल्टिमेटली खंयचोय प्रोजेक्ट जर गोंयात येता जाल्यार तो प्रोजेक्ट लोकांच्या हिता बरोबरूच येऊक जाय लोकांच्या अगेन्स्ट येऊक जायना सो थँक्यू अलिशा फॉर द पणजे अपडेट जे किती तुम्ही अपडेट दिले लोकांक एक गजल ऍड ऑन कळी की आयज सीएमच्या फादराचा बर्थडे आशिल्लो ते म्हाका दिसता खुबशा लोकांक खबर ना दॅट इज पीपल फॉलो हिम दॅन दे ओनली नो थँक्यू व्हेरी मच फॉर दोज अपडेट आता आम्ही मडगाव या साऊथान पोया गौरव असा आमच्या बरोबर कनेक्टेड साऊथानही खुबशे गजाली घडप चालू असा प्रेस कॉन्फरन्सी सुद्धा साऊथान खुबशे गजालीचेर असा गौरव किरे परिस्थिती आ सावधान कोविडची आणि बाकीचो घडामोडी किरे चालू असा सालसेतिक टोटल 478 ऍक्टिव्ह केसी असात आणि मडगावा भितर 228 असात म्हाकाजणाच्या लोकांनी आज सँड मायनिंग चलताले हे सँड मायनिंग आडायले हे म्हणतात ते इलिगल चलताले आणि कोण ऍक्शन घेना म्हणटा आणि लोकांनी एकठांय जाऊन ते मायनिंग बंद केले ते रेव काढप चालू आशिल्ले तातूंत भितर सीओन एक नोटीस इश्यू केल्ली आसा की सगळे मडगाव म्युनिसिपालिटीचो स्टाफ किती वेगवेगळे कारणां साकून लेट येतालो टायमार येनाशिल्ले आणि हे पॅन्डेमिकाचो फायदो घेतालो सो आता सीएमान सांगले त्या प्रमाणे रोखडेच सीओन तांकां लेटर काढिल्ले आसा की 9:30 म्हळ्यार पावपाकच जाय आणि आज पळयलें जाल्यार 9:30 म्हळ्यार सगळो स्टाफ पाविल्लो पूण एक पळोवपाची गोष्ट आसा की मडगाव म्युनिसिपालिटीक हे कितले तेप चलतले की टायमार येवपाचे हे कित्याक सीओ पयले दीस ऑर्डर काडटा मागीर दुसरे दीस फॉलो जायना एन्क्रोचमेंट ड्रायव्ह आमी पळयल्ली आसा कशें करून तांकां ती फेल गेली ती कोलवा पुलिसांनी दोग जणांक धरिल्ले आसात बुल फायटाक लागून बुल फायट ऑर्गनायज केल्ली म्हणून दोग जणांक अरेस्ट केले आसा काल राती एक मोर्चा झालो जे डबल ट्रेकिंगाचे काम सांजुदी आरियल हांगा चालू झाले डबल ट्रेकिंग तेन्ना गोंयाक कोळसो नाका
आणि डबल ट्रेकिंग नाका ही संघटना अभिजित प्रभू देसाय ताचे मेंबर आणि एक मोर्चा केलो राती थंय पुलीस फोर्सी बरो दवरिल्लो म्हणजे ते काम चलताले तांची वाटाघाटी ताणें विचारले अभिजितान की तुमकां खंयचे परमिशन आसा ते दाखयात मातशें आमकां एक सायडीक सो ताणें कँडल मोर्चा काडलो मागीर रातचो 12 सुमार सारको आनीक दिपाली फळदेसाय आसा अर्णे बाडली पंचायतीचे अनपोज सरपंच उपसरपंच जाल्ले आसा इलेक्ट जाल्ले आसा हे आशिल्ले मडगांवचे अपडेट येस गौरंग थँक्यू मडगांवचे अपडेट दिला बद्दल जशें सीसीपी कंटिन्युअसली तूं फॉलोअप करता वी होप दॅट स्ट्रीमलायन जातली आतां तरी सीसीपीच्यो सगळ्यो गजाली आनी बरे तरेन ते डिपार्टमेंट चलतले हेज्या खातीर यू ऑलवेज कीप अ आय ऑन दॅट एन्करेजमेंट ड्रायव्ह तुवें एक दाखयलो एक दीस चल्लो आनी मागीर बंद जालो पण बाकीच्यो संसदेचेर कितें डिस्कशन जाल्ले आसा संसदेचेर फुडें कितें व्हडलें आसा गार्बेज प्लांटाचो कितें इम्प्रुवमेंट आसा बिकॉज तुवें म्हणिल्लें की गार्बेज प्लांट रस्त्यार पावंक लागलेलो आसा गार्बेज सुद्दां रस्त्यार पावंक लागलेलो आसा इतलो तो ओवरफ्लो जालो तेजेर पॉलिटिक्सूच चालू आसा काय फुडें हेला तेजेर कितें ना तो मडगांव म्युनिसिपालिटीन फुल हें दिलो की तुमी ताणें घालचो जितले बेगीन जाता तितले हातूंत भितर तातूंत भितर अपोज करताले तितले अपोजाचेर उरिल्ले पूण म्युनिसिपालिटीन तो पास जाल्लो आसा की दिवचो म्हूण वेस्ट मॅनेजमेंट ते 7 प्लांट जे दिल्या ते पयशे दितले सो आतां एक्झॅक्ट काम जावपाचें उरलां आनी आतां थोड्या दिसांनी रेमेडिएशन वर्कूय स्टार्ट जातलें संसदेचें जें पयलींचो डंप आसा ताजें रेमेडिएशन जातलें ताजें टार्गेट आसा तें मे 2021 काबार करपाचो हें तांणी टार्गेट दवरिल्लें आसा वी होप दॅट बिकॉज मायकल लोबनूय म्हणला की हे सरकारान हे टर्म सोंपच्या पयलीं आपूण तेजेर सगळें कितें आसा तें काम करून कंप्लीट करतलो दॅट इज वॉट ही ऑल्सो सेड सो वी होप दॅट तो मेजर विशय जो या गौरव विजयानी ताका विजय सरदेसायान पयर प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगिल्लें की आमकां बेगीन बेगीन सोडोवपाक जाय ते सगळ्याक लागता तो प्रोब्लम तो 3 मतदारसंघाक लागता म्हणजे सोडोवपाक जाय म्हणून सांगला आनी ताणी म्हणला आमी कसलेच हें करपाना आमी फूल कॉपरेशन करतात मायकल लोको ओके थँक्यू व्हेरी मच वी होप दॅट ह्या एका मुद्द्याचेर सगळे पार्टीज एका लेवलार येऊन हो मुद्दो सोडयतले अदर दॅन डुईंग पॉलिटिक्स ऑन इट आतां आमी फोंड्या या संजय आसा आमच्या बरोबर फोंड्या वाठारांत खूब प्रेस कॉन्फरन्स थंय जाली कोविडाचे सिच्युएशन पळोवया संजय कडल्यान कनेक्ट जेव्हा केतन भाटीकरान मेजर एक प्रेस कॉन्फरन्स घेतल्या त्याच्या बद्दलूय संजय कडल्यान ऐकपाची अपेक्षित आहा संजय कितें घडामोडी चालू आहा फोंड्या वाठारांत सेंट्रल जीएमसीन आसा जॉब रिक्रुटमेंटाचेर सर एक स्कॅम चल्ला असो सर आरोप केतन भाटीकर हांणी केल्लो आसा सर डेंटल कॉरिजन सर फाटल्या दिसांनी सर नर्सची एग्जाम आशिल्ली तितूर 37 न्यू जागे सर भरिल्ले तातूंत 17 जागे 70 दिल्यात सर आनी उरिल्ले आसा ते बिचोलेन दिल्यात कितले भुरगे एग्जामीक बशिल्ले सर पास जाल्ले आनी कितले भुरग्यांक जॉब मेळ्ळे तेच भाशेन फोंडेचे कितले भुरगे घेतल्यात अशें सर ताणें केतन भाटीकरान सर एक सरकाराक प्रश्न केल्लो आसा तेच भशेन सर 70 भुरगीं एकाच कॉन्स्टिट्युएंसी सिलेक्ट जातात जाल्यार त्या भुरग्यांनी अशें कितें बरें बरयलें जाका लागून ती सिलेक्ट जाल्यात जाल्यार फोंड्याच्या भुरग्यांक आमी तांचे कडल्यान सर क्लासीस घेवंक लावया जेणे करून फुडले फावटी ती 17 जे पोस्ट आहा ते आमच्या भुरग्यांक मेळटले असो एक ताणें सर एक पांबडो मारलो म्हणजे 17 भुरगीं 70 इतली घेतल्या असो त्याचा अर्थ जाता म्हणजे 47 जे पोस्ट आशिल्ले तातूंतल्यान 17 भुरगीं 70 इतली घेतला 70 इतली आनी उरिल्ली बिचोलीतली थोडी आसात सर ओके आनी तातूंतले सर कितें आसा जी बीएससी जाल्ली भुरगीं जी आसा अजून पर्यंत आनी एटेंडंट म्हणून जी अजून पर्यंत जी टेम्पररी आसात कामांक ती अजून पर्यंत फिक्स जाल्ली ना तांचेर एक मोठो व्हडलो अन्याय जाता असोय ताणें सर तांचेर सरकाराचेर आरोप केल्लो आसा तांकां पयली फिक्स करची अशें ताणें सर म्हणलेलें आसा तेच भशेन सर पयर मॅरिटान आयिल्ले भुरगीं जी आपल्या बडकय कॉन्स्टिट्युएंसी जी आसात जवळ जवळ 63 भुरग्यांक मिनिस्टर गोविंद गावडे तशेंच फोंडेचे एमएलए रवी नायक हांणी सर फेलिसिटेट केल्ले आसा त्याच बरोबर तर प्लॅटफॉर्माचेर तांच्या बरोबर सर आशिल्ल्यो अश्मिता मडकयकार ज्यो सरपंच आसा मडकयच्यो आनी सूत्रसंचालन सर नामदेव नायक हांणी केलें तेच भशेन रवी नायकान सर म्हटलें की भुरगे जे आसा ते केरियर तांकां स्वता घडोवन ये आपले आनी तांचेर प्रेशर घालचो न्हू अशें सर एक जे पालक आयिल्ले तांकां सर एक रवी नायकान एक तांकां सर सांगलेलें आसा सगळ्या पालकांक सर तेच भशेन कोविडाच्यो केसी जर पळयचे जाल्यार आज सर अजून पर्यंत तर कोविडाची केसी आमचे कडेन पावनाशिल्ली तरी आसतना सर अजून पर्यंत
वाड तो आकडो तर अजून पर्यंत दिसना सर पणे केसी सर कमीच दिसतात असे तर ऐकून येतो. ओके संजय थँक यू. अपडेट मेन केतन भाटीकराचा जो मुद्दो असा तो मेन आशिल्लो आयज एम्प्लॉयमेंटाचेर ते उलयले जॉब ऑपॉर्च्युनिटीज खुबशे लोक आता जे घेतला ते डायरेक्ट अपॉइंटमेंट दिला तेंका असे म्हटलं त्यांच्यानी आणि ऑलरेडी लोक कॉन्ट्रॅक्टाचेर थंय असा तेंका अपॉइंट अजून अपॉइंटमेंट लेटर ना दे आर ऑन कॉन्ट्रॅक्ट आणि आता घेतला तेंका डायरेक्ट फिक्स केला दॅट इज व्हॉट ही इज ब्लेमिंग ऑन इट. लेट अस सी ऑल ओवर गोवा हे पोस्ट स्प्रेड जाऊंक जाय आशिल्ले दॅट इज व्हॉट इट हॅज टू बी ऍक्च्युली. बट कोविडाचे आकडे तुवें सांगलो त्याप्रमाणे केसीस नवरात्री झाली हे सगळे झाले सुद्धा जाल्यार केसीस म्हाका दिसता कंट्रोलान असा दॅट इज अ गुड थिंग. आय होप परत परत आम्ही म्हणटा की केसीस जेव्हा कमी असा त्यांना त्यांचे टेस्टिंग मोठ्या लेवलार चालू असा हे आम्ही गृहित धरता त्यांनाच ती केसी कमी आहात त्याका किती तरी अर्थ आहात अदरवाईज टेस्टिंगूय जायना आणि केसीस कमी आहात जाल्यार इट डजंट वर्क गुड. ओके संजय थँक्यू फॉर द अपडेट. हे आशिल्ला संजय फोंडे वाठारांतल्यान आमच्या बरोबर कनेक्ट झाले. आता आम्ही म्हापशा या रेणुका असा आमच्या बरोबर म्हापशा इन एन अराउंड म्हापशा एरियन आयज बॅक टू बॅक प्रेस कॉन्फरन्सीस झाले म्हापशा मेजर म्हाका दिसता आम आदमी पार्टीचे कमिटमेंट आशिल्ले. रेणुका किती अपडेट आहात म्हापशाच्या आयज आमकां? येस सर, आयज आम आदमी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली हेजेर सीएमचे अगेन्स्ट तेणे एलिगेशन लायले की विजिलन्स अवेरनस जो वीक चालू आसा आणि तेजे सीएमान स्टेटमेंट केली की 70 वेबसाईट्स आर नॉट वर्किंग. हेजो हेजेर हेजो सीएमचं काय लक्ष नाही का 70 वेबसाईट म्हणजे 150 डिपार्टमेंट काम करना काय हेजेर तुमचं लक्ष ना काय ऑनलाईन किद्याक बंद झाला लोकां पर्यंत किद्याक काम पावना आणि तसेच सर त्याने दुसरे म्हटले अनेक त्याने एलिगेशन केले की आता म्हणता आउटसाईड गोयकारांची कामां जाता गोयकारांची कामां जायना म्हणून हेजे हेजे म्हणणे किदे का म्हणता बायलांची कामां जाता तू गोयकार तू गोयकारांचो सीएम काय तू बायलांचो सीएम काय चालला लोकांक हे स्पष्ट करचे आणि लोकांक काळोखांत दवरचे न्ही तशेच त्याच बरोबर आयज त्याच प्रेस कॉन्फरन्स अनेक एक मुद्दो झाला की आयज सकाळ फुडें सर मारियो कुंडेरो जो सालिगांवचो कन्वेनर आपाचो तो त्यांची आप पार्टी ऑक्सिमीटर घेऊन पर्रा या गावात गेले आणि त्यांना ऑक्सिमीटर ड्राईव्ह चालू असताना त्यांचे वॉर्ड मेंबरांनी त्यांना स्टॉप केले त्यांच्या सरपंचान त्यांची गावची सरपंचान त्यांच्यानी ऑर्डर धाडली की तुमच्याकडे डेप्युटी कलेक्टराची ऑर्डर असा काय तुम्ही डायरेक्टली तसे करू शकता ना सो थंयसर पुलिसांक बी हाडून त्यांच्यानी स्टॉप केले सो लोकांक विचारले की बाबा तुमकां हे ड्रायव्ह जाय तर लोकांनी आवाज उठोंक ना पण लोक ऍक्च्युली ते काय म्हणूंक ना ते काय म्हणना आले सो त्यांच्यानी ठरयला की हे परत त्या गावांत परत वयतले ऑक्सिमीटर ड्रायव्ह करपाक आणि पयतले कोण कितें तेंकां म्हणटा काय. तशेंच सर आयज बीजेपीची प्रेस कॉन्फरन्स जाली म्हापसा हांगासर निलकर हळर्णकर यांच्यानी घेतली त्यांचे सरपंच बाकीचे पंच मेंबर सगळे वांगडी आशिल्ले सर तशे ते बीजेपीच्या प्रेस कॉन्फरन्स मेन किरण कांदोळकर फाटल्या दिसांनी आमच्या गोवा फॉरवर्डाक जॉईन झालो त्यांचे म्हणणे असा खंयचोय प्रत्येकाक हक्क असा खंयच्याय पक्षाक जॉईन जावचे पण जॉईन झाल्यार नाका जाल्ले एलिगेशन करचे न्ही त्यांच्यानी एलिगेशन केले की किरण कांदोळकर बाप ज्यांच्यानी म्हटले की सदानंद तानावडे हो जे ओल्ड आमचे बीजेपी कार्यकर्ते आहात त्यांना फुडे दोरना आणि आताचे हा त्यांना आपल्या 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 वांगडी वावरता पण तसे काय नाही तसे त्याच प्रमाणे किरण कांदोळकरची जेव्हा सीट दिवपाची आशिल्ली जेव्हा तो एमएलए झाला त्यांना ती सीट ऍक्च्युली पळोवंक गेले तर सदानंद तानावडेकर दिवपाची आशिली पण त्यांच्यानी काढून ती तिकेट किरणाक दिली पण आज पर्यंत सदानंद तानावडेकर बीजेपीकूच वावरता त्याची हे वागणूक पळोवन ते तो आयज प्रेसिडेंट झाला तसेच सर
बीजेपी खंयच्याच कार्यकर्ते दुखयना अशें म्हटला सर. आनी तशेंच जर हे जे किरण गांवडेकर जशे की धंदे मटका तेका मटका किंग म्हटलो आसा तशेंच तेजे टी व्ही वातावरण ते मटका हे चालूच आसता. हे स्टॉप करपाक नीलकंठ भरपूर वावरला असो तेणेन स्पश्ट केला. हेजे बेश्टे हेजो हात म्हणटा तो किरण गांवडेकर जो फक्त ह्या मटक्या वावरान हा आनी तेंच्या वांगडा हे लोक ते शामील आसा आनी तेका सपोर्ट करता. आणि एकूच तिडक काढता की त्या त्याच्या बायलेक जे ZP चे तिकीट दिवपाची असली ती तिकीट काढून दीक्षा कांदोळकराक दिला. पण ॲक्च्युली दीक्षा कांदोळकर ऑलरेडी ZP कॅन्डिडेट आशिले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना इथून दोरून त्यांना ZP चे सीट दिला. पण इथून ही तिकीट मिळवंक ना ह्या तिडकेनूच किरण कांदोळकर सगळी तिडक काढता आणि नाकाल्ले उलयता असे यांच्यानी बीजेपी कार्यकर्त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्सिंग सांगले सर. येस सर. ओके. कोविडाची सिच्युएशन किरा रेणुका? सध्या तरी कोविडाचे सर सध्या तरी म्हापशा कमी हा सर. आकडो अजून पर्यंत हे जाऊ ना. पण मार्केट रिओपन त्याच्या मिटिंग सगळ्या गजाली घडत चाललेल्या असा. पण त्या लेवलार कोविड कंट्रोलात आयला म्हणून हे सगळे डिसिजन घेता काय दे हॅव अ स्पेसिफिक SOPs अँड एनी हाऊ दे विल गो अहेड? ऍक्च्युली सर मार्केट ओपन करपाचे सिपीन थारे सिपी आणि बाकीचे मेंबर अँड प्लस MLA त्यांच्या वांगडा असलो. त्यांची काल मिटिंग झाली, काउन्सिल मिटिंग झाली. तिथून त्यांची ऍक्च्युली ती लास्ट मिटिंग आशिली सर. आता 4 नोव्हेंबर त्यांचे टर्म काबार जाता. पण हे कामं जी स्टॉप झाला ती फुल स्विंग चालू जाऊची असे ठरेला. आणि जे मार्केट आता पहिली कमी हे आसले आज ओपन करपाचे. पण स्पेसिफिक नॉर्म अँड डिस्टन्स फॉलो करून त्यांच्यानी हे मार्केट ओपन करपाचे ठरला सर. तसेच STP जो प्रोजेक्ट आशिल्लो जो म्हापसा सर तो आता बाय May 2021 स्टार्ट जातलो. फर्स्ट फेज स्टार्ट जातले असे कालू त्यांच्यानी स्टेटमेंट दिला सर. येस रेणुका, थँक्यू. अपडेट खूपशा घडामोडी घडल्यो म्हापसा वाठारांत आणि ऑल दी थिंग यू हॅव कवर्ड अँड गिवन अस द अपडेट. थँक्यू व्हेरी मच. हे आशिले रेणुका म्हापशा वाठारांत. आणि एक गजाल दिसता की BJP चे कार्यकर्ते रुलिंग BJP असा, सरकार BJP चे असा, सगळी यंत्रणा BJP ची आहे. त्यांना एका मनशाक म्हणता मटका किंग आणि त्याचे मटके चलता आणि हे. इफ यू नो एव्हरीथिंग वाय डोंट यू डू समथिंग अबाउट इट? वाय डोंट यू गिव्ह सम हेजेर ॲक्शन कित्याक घेना? आणि नीलकंठ हळदणकर हू इज अ रुलिंग MLA, हू इज अ BJP पार्टी कार्यकर्ते BJP, त्याला घ्या न्हू ॲक्शन डायरेक्ट. फक्त ब्लेम गेम करता, एक पार्टी दुसऱ्या पार्टीचे एलिगेशन घालता आणि फक्त एंटरटेनमेंट चालू असा. मला खरी तरी दिसता की हेजेर स्ट्रेट कट घेऊन जाय आणि तुम्ही डिसिजन घेऊन त्याचेर ॲक्शन घेऊन जाय अदर दॅन डुईंग अ ब्लेम गेम. अदर थिंग्स आर ओके, बट जेव्हा तू म्हणता मटका किंग किंवा मटको चालता तर वेट यू नो दॅट इट इज इलिगल थिंग विच इज रनिंग, जाल्यार तुम्ही त्याचेर ॲक्शन डेफिनेटली घेऊन जाय. बिफोर गोईंग फर्दर अमित असा आमच्या बरोबर सांग्या. आता आम्ही सांग्या वाठारांत या आशिल्ले म्हापशाचे अपडेट रेणुकान जे किती अपडेट दिली आमकां. अमिताकडे पळोवया सांग्याचे कोविड सिच्युएशन कसे असा आणि बाकीच्या घडामोडी किती चालू असा ती. अमित प्लीज गो. सांग्यार संदीप आज 1 केस डिटेक्ट जाऊना, बरे असा 0 असा आकडो. पण तितू भीतर सुभाष फळदेसायन एक मेसेज दिला की जे कोण कार्यकर्ते आता जे फॉलोअर आहेत सुभाष फळदेसाय तो क्वारंटाईन गेला असा फॅमिली बरोबर सांग्यार होम क्वारंटाईन झाला. 4 तारखेच्या त्याने लोकांक अवेलेबल असतील म्हणून असे मेसेज दिले की ज्या 7 वर्स चलता त्याचा म्हणजे खं तरी मेसेज लोकांक दिल्या की 4 तारखेनंतर सुभाष फळदेसाय पब्लिकेक ओपन असतो जे कोण ते फॉलो करता ही एक मेसेज असा XMLA सांगितलं. त्याच्या नंतर आम्ही काणकोणा या. काणकोणा आज जो PSC रिकॉर्डा प्रमाणे 6 डिटेक्ट झाले असा. म्युन्सिपाल्टी एरियेक 3 असा, त्रिस्थल 2 आणि पैंगीण पंचायतीक 1, म्हणजे टोटल 6 डिटेक्ट झाले पॉझिटिव्ह. ऍक्टिव्ह आजा पर्यंत काणकोणात 67 असा, 10 डेथ झाले असा, रिकवर 561 आणि ओव्हरऑल आकडो 638. ह्यो कोविडाची बद्दल झाल्यो. संदीप आयज अनेक फॉरेस्ट डिपार्टमेंटाक जेन्ना पोर्टफोलिओ CMA कडे आसा, जेन्ना आमी जे डेली बेसीस भुरगे अराउंड 350 भुरगे जे भुरग्यांनी आमकां मेळिल्ले खंय तरी भुरग्यांक जो डेली बेसीसा पेमेंट मेळटा 23 दीस काम मेळटा. 15 वर्स जाली हे भुरगे कामाक आसा. आनी खंय तरी जेन्ना फॅमिली भुरगेबाळ वाडलेली आसा, 8,500-9,000 फॅमिली वचप ह्या भुरग्यांक परवडना. खंय तरी गव्हर्नमेंटा कडे खूब फाटी आनी आवाज उठयले, गव्हर्नमेंटान हांकां फिक्स करता म्हणले. जे आमी उलयता ते जे भुरगे फॉरेस्ट डिपार्टमेंटाक डेली बेसिसाचे कामां 350 भुरगे आसा
आणि एनएआय ज्यांना आमकां अप्रोच केले खरी प्राइम टीव्हीचेर हो जो आम्ही शो रन करता लाईव्ह पब्लिसिटीचो आम्ही हो मुद्दो मांडतो खरी गोयचो सीएम आमकां पळय तेचो पोर्टफोलिओ आसा गोयच्या सीएमाकडे की ह्या भुरग्यांक खरी गव्हर्नमेंटान फिक्स करून घेवचे कित्याक जेन्ना इतली वर्सां 15-15 वर्सां काम करून सुद्दां हांकां समज पीक करून घेतना जाल्यार खंय तरी हे भुरगे आयज दुखावलेले आसा हेजे पयली ह्या सीएमाक मेळिल्ले आसा खंय तरी सीएमान हांकां येणाऱ्या काळाक फिक्स करून घेवचे जे भुरग्यांचे एक डिमांड आसा जे फॉरेस्ट डिपार्टमेंटाक डेली बेसीसचे भुरगे आसा ओवरऑल गोवा आसतले आमच्या नेत्रावळीत हांगा नेत्रावळी वायल्ड लायफ सेंच्युरी आसा टेरिटरी आसा हांगा चड प्रमाणांत भुरगे आसा की पयस पयसल्यान साखळेच्यान बिचोलेच्यान हांगा रुमां येवन भुरगे रावता 9,000 भितर रूम जेवण हे परवडना ट्रॅव्हलिंग आसा खंय तरी भुरग्यांचो जो इश्यू रेज केला फॉरेस्ट डिपार्टमेंट जे भुरगे आसा यूथ आसा 15-15 वर्सां म्हणल्यार खूब जाली हो एक इश्यू आमी मांडलेलो आसा. दुसरें संदीप आमी मुन्सिपाल्टीची इलेक्शन आतां लागी जे पिरियड काबार जाल्लो आसा अशे टायमार सांगे मुन्सिपाल्टीचे आमी हेजे पयली सांगले की चेअरपर्सन जावपाची रेस आसता अशे टायमार आमकां सुरिदत्त नायक जो एक्स चेअरपर्सन आसा तेणे सद्याचो कौन्सिलर आसा 1.5 वर्सां तेणे चेअरपर्सन म्हणून काडलेले तेणे उलयला की जो डेव्हलपमेंटाचो आमी मुद्दो खूब फाटी रेस केला आनी डेव्हलपमेंट खंय तरी हे चेअरपर्सनाच्या रेसीक लागून डेव्हलपमेंट फाटी उरता हे मान्य केले आसा सुरिदत्त नायकान म्हणल्यार खंय तरी जे आमी उलयताले मिडिया थ्रू म्हणल्यार खंय तरी रेसी भितर डेव्हलपमेंट मुन्सिपाल्टीचो खंय तरी फाटी उरता हे आयज कौन्सिलरान एक्स चेअरपर्सनान मान्य केल्ले आसा हो एक इश्यू जालो. आता दुसरो इश्यू म्हणल्यार काल प्रसाद गांवकारा रिवणा ह्या वाठारांत एक कम्युनिटी टॉयलेट इनॉग्रेट केल्ले आसा तेजे बरोबर गांवचो सरपंच विलेज पंचायत रिवणाचो सुर्या नायक तशेंच बाकीचे पंच मेंबर आसले. कोळमा ह्या गांवांत तेणे ज्या गणपती आमी पावोवपा खातीर जो मंडप एका गणपती विसर्जना खातीर जी शेड बांदतात ती एक इनॉग्रेट केल्ली आसा आनी बागा रिवणा जो केरी रोड आहा थंय रॅलींग हे तीन गोश्टी काल प्रसाद गांवकारान इनॉग्रेट केल्ले आसा म्हणल्यार खंय तरी प्रसाद गांवकार गव्हर्नमेंटातल्यान सपोर्ट काढून जी इनॉग्रेशन काम कंप्लीट जाले ती करपाक लागले आसा. ह्यो एक दोन घडामोडी आतां आमी जेन्ना इंटरनेटाचे बाबतीत उलयतले हो इश्यू आमी सांगे आसा पूण कितले फाटी रेज केल्लो आसा थोडे पालक समोर आयल्या ज्या जाग्यांनी ब्रॉडबँड सेवा घेवपाक लोकांक चान्स ना अशे टायमार लोकांनी डिमांड केल्ले आसा गव्हर्नमेंटा कडेन निदान आमी स्वताचे पयशे मोडटा तुमी जी इंटरनेट सेवे खातीर जी लायन जाय प्रायव्हेट कंपनीची किंवा ब्रॉडबँड BSNL ती तरी अवेलेबल करून घेवया तेजे नंतर आमी जे आमची गांवांक जे घराघरांनी कनेक्शन घेवपाक कित्याक केरी हांगा विलियन भाटी ह्या एरियेक ही ब्रॉडबँड सेवा ना प्रायव्हेट कंपनी कसलीच लायन ना इंटरनेट सेवा घेवप ह्या खातीर पालक मुखार येवन हो एक मुद्दो तेणी रेज केला जाता खंय तरी गव्हर्नमेंटान हेजेर फोकस करचो हे सांग्याचे बाबतीत संदीप आयज इतलेच हे मोठे घडामोडी म्हणल्यार BSNLचो प्रॉब्लेम सांगे वाठारांत कंटिन्यू आसा. येस अमित डेफिनेटली BSNL ह्यो मुद्दो केन्नाच्यान तूं फॉलोअप करीत आसा अँड वी होप दॅट बेगिनात बेगीन हे सॉर्ट आउट जातलो बेजिकली भुरग्यां खातीर आनी तेंच्या एज्युकेशनान अडथळे जे येता ह्या नेटवर्कातल्यान तेंकां शिकपा खातीर ते बेगिनात बेगीन सॉर्ट आउट जातले हेच हे गृहीत धरता. थँक्यू अमित फॉर ऑल द अपडेट्स. कोविडाचे सुद्धा तुवें जे आकडे दिले ते खूप कमी जायत चालल्या एक बरी गजाल दिसता आणि सुभाषा बद्दल तुम्ही जे सांगले एक्स MLA म्हाका दिसता बाकीचे लोक जे त्यांच्या कॉन्टॅक्टान आहात त्यांच्यानी सुद्धा टेस्ट करून घेऊन स्वतः खूप गरजेचे आहे वेन ही हॅज ऑलरेडी डिक्लेअर इट. थँक्यू अमित फॉर द अपडेट. हे आशिल्लं अमित सांग्याच्या वाठारातल्यान आमच्या बरोबर कनेक्ट झाले. दुसरी गजाल बिफोर आय वाइंड अप ऑलमोस्ट सगळ्यो बातम्यो आम्ही घेतलेल्या आहात सगळ्या रिपोर्टरांच्यो. एक बरी गजाल आहे की सुप्रीम कोर्ट हॅज गिवन MPDA अ चान्स टू फायल अ रिव्ह्यू पेटिशन इन द हायकोर्ट ऑन नेव्हल परमिशन इश्यू. जो नेव्हलाचे परमिशन इश्यू जाय आशिल्ले मारबागाव वाठारातल्यान एक बरी गजाल आहा. हंड्रेड्स ऑफ पीपल प्लॅनिंग टू बिल्ड हाऊसीस इन मारबागाव तालुका द सुप्रीम कोर्ट ऑन वेनसडे अलाउड द MPDA टू फायल द रिव्ह्यू पेटिशन इन द हायकोर्ट अगेन रिगार्डिंग द नेव्हल परमिशन इश्यू. हे MPDAचे चेअरमॅन जे आसा कुंकळे BJP MLA क्लाफासिओ डायस हांच्यानी मिडियाक सांगले की ऑलमोस्ट अराउंड 55 फायल्स वेर एट टू नेसेसरी नेव्हल परमिशना खातीर राविल्ल्यो. सो ही एक आतांच गजाल आमच्या रिपोर्टरान आमकां धाडिल्ली आसा क्लाफासिओ डायस कडेन ते उलयल्ले आसा ती न्यूज बुलेटिनान तुमकां हेजे डिटेलान म्हायती मेळटली. दुसरी एक इंट्रस्टिंग गजाल आहा दीपक पावसकर जे PWD मिनिस्टर आहा तेंच्यानी चवथी पयली असेंब्लीनूय एकदां म्हणलेले की रस्ते जे सगळे आमचे पिड्यार जाल्ले आहा ते सारके जातले. बट आमी सगळ्यांनी पळयल्लें आहा कितें सिच्युएशन आहा तें पूण आतां परत तेंच्यानी एक आयज स्टेटमेंट केल्लो आसा असेंब्लीन की फुडले 8 दिसां भितर जे नॅशनल हायवे आसा स्टेट हायवे आसा MDR म्हणजे मेजर डिस्ट्रीक्ट रोड्स आसा विलेज ते सगळे हॉट मिक्सींग जातले विदीन 8 डेज. आनी अशें जालें जाल्यार चमत्कारूच तो म्हणपाक शकता आमी बिकॉज वी नो
रस्त्याची परिस्थिती किती आसा आणि केन्नाच्यान या रस्त्या खातीर सगळे लोक सोशल मिडियाच्या माध्यमातल्यान कितलेशेच फोटोज सगळीकडे पावत चालले आसा. आणि इफ ही डज इट नथिंग लाईक इट वी होप दॅट सगळे रस्ते बेगिनात बेगीन तयार जातले. हे आशिले आजचे अपडेट्स. हे सगळे रिपोर्टर्स आमचे जे ऑनलाईन येले त्यांच्यानी तुमकां आयज मेरेन सध्या मेरेनची घडामोडी आहा त्याच्याबद्दल तुमकां अपडेट दिली. इवनिंग बुलेटिनात आणखी डिटेलान तुमकां ह्या सगळ्यो बातम्यो मेळटल्यो. दोन्ही बुलेटिनात तुम्ही पळोवपाक विसरू नका. इवनिंग फाल्यां ह्याच टायमार परत तुमच्याकडे आम्ही येतले लाईव्ह इवनिंग अपडेट घेऊन. तो मेरेन पळयत राहत तुमचं आवडतं चॅनल प्राईम टीव्ही.